जेव्हा असं कोणीतरी 60 इयर ओल्ड असतो, बट दॅट 60 इयर ओल्ड इज लुकिंग फिट आणि अनदर 60 इयर ओल्ड इज लुकिंग अनफिट, द डिफरन्स इज ऑलवेज इन द स्ट्रेंथ इन द लेग्स. त्यामुळे दॅट इज समथिंग दॅट वी नीड टू वर्क ऑन. सो नाऊ वन मोर टेस्ट, सिट डाऊन अँड नाऊ पुट वन लेग ऑन टॉप ऑफ द अदर, राईट ऑर लेफ्ट, अँड नाऊ स्टँड अप. Slowly lower yourself down, so sit down. Left on right, left on right. And now stand up. And now lower yourself down. आपलं फक्त लोअर बॉडीमधली स्ट्रेंथ कमी होत नाही, पण आपली राईट आणि लेफ्ट लेग मध्ये पण स्ट्रेंथ कमी व्हायला लागते बरोबर, आणि त्यातला डिफरन्स कीप्स ग्रोईंग. त्यामुळे नंतर आपण असं झालेलं नसेल. आणि इंडियामध्ये आपण काय करतो, असं आपले पेरेंट्स चालायला लागले की आपण त्यांना व्हीलचेअर बुक करतो एअरपोर्टवर. आयडियली आपण त्यांना फिजिओथेरपिस्ट, जिम आणि डायटिशियन हे 3 लोक बुक केले पाहिजे, बिकॉज वी हॅव टू कीप दम फंक्शनल. जेव्हा लोक फंक्शनल असतात तेव्हा दे आर हॅपियर, यु नो. माझी एक क्लायंट सिडनी एअरपोर्टला काम करायची, आणि सिडनीमध्ये खूप इंडियन पॉप्युलेशन पण आहे आणि चायनीज पॉप्युलेशन पण आहे. आणि ती मला म्हणायची माहिती ना, हर रोज दिल तुटत आहे, हर रोज. कारण चायना आणि इंडिया बोथ केअर अबाउट देअर पेरेंट्स अ लॉट. सगळ्यांचे, चायनीज लोकांचे पण पेरेंट्स यायचे, इंडियन लोकांचे पण पेरेंट्स यायचे. म्हणजे आपण सब इंडियन लोक व्हीलचेअर मे, क्लाइम मे, इमिग्रेशन मे, सब चायनीज लोक टकाटक 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 चलके देते द इमिग्रेशन. सो द डिफरन्स इज स्ट्रेंथ इन द लेग्स. आणि इफ यू हॅव टू लिव्ह लॉन्ग, आय थिंक यू हॅव टू टेक केअर ऑफ आर बॉडी.